दूताचा मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा, मी प्रभूची दासी आहे, तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या देहधारणाचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःख सहनाच्या व क्रूसाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. नित सहाय्य करणाऱ्या मातेचं नवीन पवित्र कोणही, पवित्र कोणही, इचे स्थिते उशे परी सुरम्य चंद्रिके प्रार्थनेचा हेतू. अतिपवित्र आणि निष्कलंक कुमारी माता मरिया, तू आमचे नित्य सहाय्य, आमचा आश्रय आणि आमची आशा आहेस. आज आम्ही तुझ्याकडे येतो व मिळालेल्या कृपादानाबद्दल आम्ही देवाचे आभार मानतो. हे नित्य सहाय्य करणाऱ्या माते, आम्ही तुझ्यावर प्रीती करतो. आमची प्रीती दर्शविण्यासाठी आम्ही नेहमी तुझी सेवा करू व इतरांना तुझकडे आणण्याचा प्रयत्न करू असे वचन देतो. हे नित्य सहाय्य करणाऱ्या माते, तुझा देवाजवळ प्रभाव आहे म्हणून आमच्यासाठी पुढील कृपादाने मिळून दे. मोहर विजय मिळण्यासाठी सामर्थ्य येशू विषयी परिपूर्ण प्रीती व चांगले मरण लाभावे की त्याद्वारे आम्हाला तुझ्या पुत्रासह शाश्वत जीवन जगता येईल. हे नित्य सहायक माते, आम्हासाठी विनंती कर. हे प्रभू येशू, तुझ्या प्रिय मातेच्या एका शब्दासाठी तू काना येथे लग्नसमयी पाण्याचा द्राक्षरस केलास. आता आमच्या नित्य सहाय्य करणाऱ्या मातेचा गौरव करण्यास आम्ही सर्वजण येथे जमलो आहोत. आमची प्रार्थना एक आणि आमचे मनपूर्वक आभार स्वीकार. हे नित्य सहाय्यक माते, तुझ्या शक्तिमान नावाचा आम्ही धावा करतो. तू जिवंतांचे संरक्षण व मरणाऱ्यांचे तारण आहेस. तुझे नाव सदैव विशेषता मोहप्रसंगी व मरते समयी आमच्या ओठावर राहावे. तुझ्या नावात श्रद्धा व सामर्थ्य आहे. हे पवित्र माते, आमचा दावा ऐक. तुझे नाव उच्चारण्यातच आम्ही समाधान मानणार नाही, तर आमच्या रोजच्या जीवनात तू खरोखरच आमची नित्य सहायक माता आहे असे आम्ही दर्शवू. अही गरजासाठी प्रार्थना. हे नित्य सहायक माते, श्रद्धापूर्ण अंतकरणाने आम्ही तुझ समोर गुडघे टेकतो. आमच्या रोजच्या जीवनातील अडीअडचणीच्या प्रसंगी आम्ही तुझा धावा करतो. संकट आणि दुःख आम्हाला उदासीन करतात. दुर्दैव व असमाधान यामुळे आम्हाला तीव्र यातना होतात. पदोपदी आम्हास क्रूस आढळतात. हे दयाळू माते, आमच्यावर दया कर. आमच्या गरजा भागव. दुःखातून आम्हाला मुक्त कर. आणि जर आम्ही अजून दुःख सहन करावे अशी ईश्वराची इच्छा असेल, तर ते दुःख प्रेमाने व सहनशीलतेने सहन करण्यास आम्हाला धैर्य दे. हे नित्य सहायक माते, आमच्या पापांमुळे नव्हे तर तुझ्या प्रेमावर व सामर्थ्यावर अवलंबून अशी विनंती तुझकडे करीत आहोत. लोकसमुदायाचे आव्हान. आपण प्रार्थना करूया.
आमचे परम गुरु स्वामी महागुरु स्वामी व राज्यकर्ते ह्या सर्वांना ज्ञान व सुबुद्धी दे. ही प्रभु मरिया मातेस आम्ही विनवितो. सर्व लोकांनी बंधुत्वाच्या नात्याने राहावे, त्यांच्यात सामाजिक व धार्मिक एकीकरण दिसून यावे म्हणून ही प्रभु मरिया मातेस आम्ही विनवितो. नवेना करणाऱ्या कुटुंबांतील मुलामुलींना पवित्र आत्म्याने कृपा द्यावी आणि जीवनात योग्य मार्गदर्शन करावे म्हणून ही प्रभु मरिया मातेस आम्ही विनवितो. नवेना करणाऱ्यांना आरोग्य लाभावे आणि जे आजारी आहेत ते तुझे इच्छेप्रमाणे बरे व्हावेत म्हणून ही प्रभु मरिया मातेस आम्ही विनवितो. मरण पावलेल्या नवेनाच्या भक्तांना व सर्व मृतांना शांती लाभावी म्हणून ही प्रभु मरिया मातेस आम्ही विनवितो. आजच्या नवेनाचा विशेष हेतू व येथे हजर असलेल्यांच्या गरजा मान्य व्हाव्यात म्हणून ही प्रभु मरिया मातेस आम्ही विनवितो. सर्व लोकांना तुझ्या सत्याचा प्रकाश लाभावा व त्यांना तुझ्या प्रेमाचा अनुभव यावा म्हणून ही प्रभु मरिया मातेस आम्ही विनवितो. आपल्या सर्व विनंत्या सफल होण्यासाठी आपण मनात पवित्र मरेकडे प्रार्थना करूया. आभार. हे प्रभो, तू आम्हाला कृपेचे नवजीवन दिल्याबद्दल आम्ही तुझे मरिया मातेस आभार मानतो. सक्रमेंताद्वारे मिळणाऱ्या कृपेबद्दल आम्ही तुझे मरिया मातेस आभार मानतो. आम्हा नवेना करणाऱ्यांना तू दिलेल्या दैवी व अहिक देणग्याबद्दल आम्ही तुझे मरिया मातेस आभार मानतो. आपली विनंती मान्य केल्याबद्दल नित्य सहायक मातेचे आभार मानूया. नमस्कार हे रानी कुमारी, नमस्कार हे रानी, आमुची राखण तू करणारी, निर्दोषी निर्मळ जननी, नमस्कार हे रानी, नमस्कार हे रानी कुमारी, नमस्कार हे रानी. आजऱ्यांना आशीर्वाद. आपण प्रार्थना करूया. हे प्रभु, शारीरिक आजाराने दुर्बल झालेल्या सेवकाकडे आपले दृष्टी वळव व तू उत्पन्न केलेला आत्म्यांना उत्तेजित कर, म्हणजे कष्टाने शुद्ध होऊन तुझ्या दयेने आम्ही बचावले जाऊ असे आम्ही मानू. आमेन. तुमचे संरक्षण करावयास प्रभू येशू तुमच्या जवळ असू, तुमचे पालन करावयास तो तुमच्या मध्ये असू, तुमचे मार्गदर्शन करावयास तो तुमच्या समोर असू, तुमचा सांभाळ करावायस तो तुमच्या पाठीशी असो, तुम्हाला आशीर्वाद द्यावायस तो तुम्हावर असो. सर्वशक्तिमान परमेश्वर, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. आमेन. लोकसमुदायाचे श्रद्धा निवेदन. हे नित्य सहायक माते, धनवंत व दयाळू आहेस, परमेश्वर गुण मिळणाऱ्या सर्व उपादानांची तू वाटप करतेस, तू पाप्यांची आशा आहेस. हे प्रिय माते, आम्ही तुझकडे येतो, आमचे जीवन तुझ्या हातात आहे, आम्ही तुझी लेकरे आहोत. हे प्रिय माते, आमची काळजी घे, कारण तू आमची काळजी वाहत असताना आम्हाला कसली भीती वाटत नाही. ख्रिस्ताकडून तू आमच्या पापांची क्षमा मागतेस. ख्रिस्तासमवेत तू सर्व नरकाच्या शक्तीपेक्षा अधिक सामर्थ्यवान आहेस. न्याय देणारा ख्रिस्त जो तुझा पुत्र व आमचा बंधू आहे, तुझ्या सहवासात आम्ही वाट पाहत आहोत. मोहासमय आम्हाला तुझा विसर पडू देऊ नकोस. हे नित्य सहायक माते, आमच्या पापांची क्षमा, येशूवर प्रीती, जीवनात कायमची काठी आणि तुझकडे धाव घेण्याची सद्बुद्धी, ही कृपादाने तू आमच्यासाठी मिळव. सर्व युगातील ख्रिस्ती लोकाशी एकचित्त होऊन मरेची स्तुती करून तिचा आश्रय घेऊया. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभो तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. हे देवाचे माते, आम्हासाठी विनंती कर. ख्रिस्ताच्या वचनास आम्ही पात्र आहे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, तू आपली माता मरिया आम्हाला नित्य सहाय्य करणारी माता म्हणून दिली आहेस. तिच्या तजबिरीसमोर आम्ही वंदन करतो. तिच्या सहाय्याची अपेक्षा करणाऱ्या आम्हास तुझ्या तारणाचे फळ दाखव. आमेन.
प्रवेश गीत, गीत क्रमांक 20। सौख्याचा सौभाग्याचा लाभो सकल जना प्रभू दीन साजरा करूया परमेशा स्मरणा जगी पसराया निवाड केली प्रभुराया अखंड करण्या तुझीच सेवा ते मजला वरदा तुझ्या कृपेची प्रेमळ छाया मजवर राहू दे सौख्याचा सौभाग्याचा लाभो सकल जना प्रभू दीन साजरा करूया परमेशा स्मरणा। आजची मिसा पुढील हेतूसाठी अर्पण होत आहे। बाळाची देणगी लाभल्याबद्दल परमेश्वराचे आभार मानण्यासाठी स्वर्गवासी प्रेसिला अंतोन कोरिया, स्वर्गवासी इग्नेशियस पायस डिमेलो, स्वर्गवासी अनिता अंतोन लोपिस, स्वर्गवासी शांतुबाई जॉन कुरेल, स्वर्गवासी आलेक्स शिलुक तुस्कानो, तसेच स्वर्गवासी लुईस मिंगू तुस्कानो यांची वार्षिक मिसा व स्वर्गवासी रोजा बेंजामिन डिमेलो यांची सातव्याची मिसा। आज जे वाढदिवस साजरा करीत आहेत त्यांच्यासाठी आपण विशेष प्रार्थना करूया। तसेच जे आजारी आहेत त्यांना प्रभूचा स्पर्श व्हावा व ते बरे व्हावेत म्हणून प्रभूकडे विनंती करूया। पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन। प्रभु तुम्हा बरोबर असू आणि तुम्हा बरोबर सुद्धा। ख्रिस्ताडाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, आज मोत माऊलीच्या नवेनाचा चौथा दिवस आहे। आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त अनेक सत्कृत्य करतो। पवित्र मरिया सत्कृत्याची उत्तम अशी मध्यस्थिनी आहे आणि म्हणून पवित्र मरियेच्या मध्यस्थीने आपल्या प्रत्येकाला सत्कृत्याचा अनुभव यावा आणि आपण देखील दुसऱ्यांच्या जीवनामध्ये सत्कृत्य करावीत म्हणून विशेष प्रार्थना करूया। या पवित्र रहस्यामध्ये सहभागी होण्यास आपण पात्र ठरावीत म्हणून आपल्या पापांची आठवण करूया व परमेश्वराकडे क्षमायाचना करूया। सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने शब्दाने कृत्याने व ऐकीने मी फार पापी केली आहेत। माझा फार मोठा अपराध म्हणते कुमारी पवित्र मरिया सर्व देवदूत व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा। सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करू, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सर्वकालिक जीवनाकडे नेऊ। आमेन। Dayavanta tu daya sagar prabhu daya kari re rama
आपण प्रार्थना करूयम. हे सर्व समर्थ परमेश्वरम, सर्व चांगल्या गोष्टींच्या उगमा, आमच्या अंतकरणात तुझ्याविषयी चांगुलपणा निर्माण कर, आमची श्रद्धा दृढ कर, तुझी कृपादृष्टी आम्हावर सतत राहू दे. तू आम्हाला दिलेली वरदाने आम्हापाशी कायम ठेव. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारे एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन. पौलाचं करिंथकरासपत्र यातून घेतलेले वाचन. बंधुजनो, जसे आध्यात्मिक वृत्तीच्या माणसाबरोबर बोलावे तसे तुम्हाबरोबर मला बोलता आले नाही, तर जसे दैहिकांबरोबर, जसे ख्रिस्तातील बालकांबरोबर तसे मला बोलावे लागले. मी तुम्हास दूध पाजले, जड अन्य दिले नाही, कारण त्यावेळेस तुम्हाला तेवढी शक्ती नव्हती आणि अजूनही नाही, कारण तुम्ही अजूनही दैहिक आहात. ज्या अर्थी तुमच्यामध्ये हेवा आणि कलह आहेत, ज्या अर्थी तुम्ही दैहिक आहात की नाही आणि मानवी रीतीने चालता की नाही. कारण जेव्हा एखादा म्हणतो मी पौलाचा आहे, दुसरा म्हणतो मी अपोलोचा आहे, तेव्हा तुम्ही मानवच आहात की नाही? अपोलोस कोण आणि पौल कोण? ज्याच्याद्वारे तुम्ही विश्वास ठेवला असे ते सेवक आहेत. ज्याला ज्याला प्रभूने दिल्याप्रमाणे ते आहेत. मी लावले, अपोलोसने पाणी घातले, पण देव वाढवत गेला. म्हणून लावणारा काही नाही आणि पाणी घालणाराही काही नाही, तर वाढवणारा देव हाच काय तो आहे. लावणारा आणि पाणी घालणारा हे एकच आहेत, तरी प्रत्येकाला आपापल्या श्रमाप्रमाणे आपापली मजुरी मिळेल, कारण आम्ही देवाचे सहकारी आहो. तुम्ही देवाचे शेत, देवाची इमारत अशी आहात. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. आपला प्रतिसाद ज्या लोकास देवाने प्रजा म्हणून निवडले आहे ते धन्य. ज्या लोकास देवाने प्रजा म्हणून निवडले आहे ते धन्य. ज्या राष्ट्रांचा देव परमेश्वर आहे, ज्या लोकास त्याने आपल्या वतनाकरिता प्रजा म्हणून निवडले आहे ते धन्य. परमेश्वर आकाशातून पाहतो, सर्व मानव जातीला तो निखरतो. प्रतिसाद. ज्या लोकास देवाने प्रजा म्हणून निवडले आहे ते धन्य. तो आपल्या निवासस्थानातून पृथ्वीवर राहणाऱ्या सर्वांना न्याहाळून पाहतो. त्या सर्वांची हृदय घडवणारा आणि त्यांची सर्व कामे जाणणारा तो आहे. प्रतिसाद. ज्या लोकास देवाने प्रजा म्हणून निवडले आहे ते धन्य. आमचा जीव परमेश्वराची प्रतीक्षा करीत आहे. आमचे सहाय्य आणि ढाल तोच आहे. त्याच्या ठाई आमच्या हृदयांना आनंद आहे. त्याच्या पवित्र नावावर आमची श्रद्धा आहे. प्रतिसाद. ज्या लोकास देवाने प्रजा म्हणून निवडले आहे ते धन्य. जय घोष. उपचाराची तू राणी, रोगमुक्त करुणी, देया मा संजीवनी. माता मरिया, उपचाराची तू राणी, रोगमुक्त करुणी, देया मा संजीवनी.
प्रभु तुम्हा बरोबर असतो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत लोकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभु तुझा गौरव असो. येशू सभास्थानातून उठून शिमोनाच्या घरी गेला. शिमोनची सासू कडक तापाने पडली होती. तिच्यासाठी त्यांनी त्याला विनंती केली. तेव्हा येशूने तिच्यावर ओणवून तापाला दटावले. तेव्हा तिचा ताप निघाला आणि लगेच ती उठून त्यांची सेवा करू लागली. सूर्यास्ताच्या वेळी ज्यांची माणसे नाना प्रकारच्या रोगांनी पिळलेली होती त्यांनी त्यांना येशूकडे आणले आणि येशूने त्यांच्यातील प्रत्येकावर हात ठेवून त्यांना बरे केले. तू देवाचा पुत्र आहेस असे ओरडत भूते देखील पुष्कळ माणसातून निघाली. त्याने त्यांना धमकावले आणि बोलू दिले नाही कारण तो ख्रिस्त आहे हे त्यांना ठाऊक होते. दिवस उगवल्यावर तो निघून रानात गेला. तेव्हा लोकसमुदाय त्याचा शोध करत त्याच्याजवळ आला आणि आपणापासून त्याने जाऊ नये म्हणून ते येशूला अडवत होते. परंतु येशू त्यांना म्हणाला, मला इतर गावीही देवाच्या राज्याची सुवार्ता सांगितली पाहिजे कारण त्यासाठीच मला पाठवले आहे. मग तो यहुदियाच्या सभास्थानामध्ये उपदेश करत फिरला. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. तुमची सत्कृत्य पाहून ते परमेश्वराचा गौरव करतील. ख्रिस्ताडाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, अल्ट्रुइझम हा शब्द फ्रेंच तत्वज्ञानी अगस्टस कॉमेंट ह्याने तयार केलेला आहे. हा शब्द लॅटिन शब्दापासून तयार केलेला आहे आणि त्याचा अर्थ आहे द प्रिन्सिपल ऑफ द कन्सर्न ऑफ द वेलफेअर ऑफ द पीपल. म्हणजेच निस्वार्थीपणा, परमार्थ वृत्ती, दुसऱ्यांचं हित पाहण्याची वृत्ती, अशाच प्रकारचं अल्ट्रुइस्टिक ॲटिट्यूड म्हणजेच परमार्थिक दृष्टिकोन शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला दाखवताना पाहायला मिळतो. आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त प्रथम आजारांना स्पर्श करून त्यांना बरं करतो, रोगमुक्त करतो, दुष्ट आत्म्यांना धमकावतो आणि लोकांमधून त्यांना काढून टाकतो आणि जे दुःखीत होते, अडचणीत होते, संकटात होते त्यांचं सांत्वन करतो. अशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्त त्याचा जो जाहीरनामा त्याने लूकच्या शुभवर्तमानामध्ये अध्याय 4:18 जाहीर केला होता, गरिबास सुवार्ता सांगण्यासाठी, बंदिवांना स्वातंत्र्य देण्यासाठी आणि आंधळ्यांना दृष्टी देण्यासाठी मी आलो आहे, हे पूर्ण करताना आपल्याला पाहायला मिळते. होय माझ्या प्रिय बंधू भगिनो, प्रभू येशू ख्रिस्त अशाच प्रकारे परमेश्वराच्या दयाळू चेहऱ्याचं रूप आपल्याला दर्शवित आहे आणि परमेश्वराच्या उदार अंतकरणाचं दर्शन आपल्याला घडवत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने अशा प्रकारे जी सत्कृत्य केली आहेत त्या सत्कृत्याद्वारे त्याने परमेश्वराचा गौरव केला आहे. प्रिय बंधू भगिनींनो, आज आपण पवित्र मरिया एक उत्तम मध्यस्थ म्हणून तिचा सन्मान करीत आहोत. पवित्र मरिये देखील अशाच प्रकारे
सत्कृत्याद्वारे परमेश्वराचा गौरव करीत आहे. योहानाच्या शुभवर्तमानामध्ये अध्याय 2 आपण बघतो की जेव्हा काना येथे लग्न प्रसंगी द्राक्षरस संपला तेव्हा पवित्र मरिया प्रभू येशू ख्रिस्ताकडे धाव घेते. त्या अडचणीत संकटात सापडलेल्या कुटुंबासाठी ती मध्यस्थी करते आणि त्याद्वारे प्रभू येशू ख्रिस्त आपला पहिला चमत्कार करतो आणि परमेश्वराचा गौरव करतो. प्रेषितांचे कृत्य या पुस्तकामध्ये आपण पाहतो की जेव्हा स्वर्गरोहण होते आणि प्रेषित घाबरलेले असतात, अडचणीमध्ये असतात, एकांतवासामध्ये असतात, तेव्हा पवित्र मरिया ह्या सर्व प्रेषितांना वरच्या माडीवरच्या खोलीमध्ये घेऊन त्यांच्याबरोबर प्रार्थना करते आणि परमेश्वराकडे त्यांच्यासाठी मध्यस्थी करते. अशा प्रकारे पवित्र मरियेची परमार्थिक वृत्ती, निस्वार्थी वृत्ती आपल्याला पाहायला मिळते. आजचं शुभ वर्तमान तुम्हाला आणि मला देखील अशाच प्रकारे अल्ट्रुइझममध्ये वाढण्यासाठी, परमार्थिक वृत्तीमध्ये, निस्वार्थीपणामध्ये वाढण्यासाठी आमंत्रित करीत आहे. आज आपल्या आजूबाजूला देखील अनेक आजारी आहेत, अनेक दुखणाहीत आहेत, एकाकी आहेत, या महामारीच्या काळामध्ये अनेक संकटात आहेत, एकलकोंडे झालेले आहेत, घरामध्ये त्यांनी लॉकअप केलेलं आहे. अशा लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी, अशा कुटुंबियांना भेट देण्यासाठी आणि अशा लोकांना स्पर्श करून त्यांचं जीवन उभारण्यासाठी, त्यांच्या आजारांतून त्यांना मुक्त करण्यासाठी आणि परमेश्वराचा गौरव करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला बोलावत आहे. इतकंच नाही तर शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त शेवटी आपल्याला सांगतो की मला दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे, मला केवळ गालिलामध्ये राहून चालणार नाही तर दुसरे जे ठिकाण आहे तिथे देखील मला लोकांना सुवार्ता सांगायची आहे. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मला, आपल्या प्रत्येकाला केवळ आपल्यापुरता मर्यादित राहण्यासाठी सांगत नाही तर त्याही पलीकडे जाण्यासाठी, टू गो बियॉन्ड अँड टू रीच आउट टू पीपल, म्हणजेच जे गरीब आहेत, उपेक्षित आहेत, ज्यांचं कुणी नाही आणि जे आपल्यापासून दूर आहेत, अशा लोकांपर्यंत देखील पोहोचण्यासाठी आपल्याला आमंत्रित केलं जात आहे. आपण अंतर्मुख व्हायचं आहे. परमेश्वराने या दिवसामध्ये आपल्याला जे खूप दिलेलं आहे त्याबद्दल परमेश्वराचा गौरव करायचा आहे, परंतु तिथे आपल्याला थांबून चालणार नाही तर त्याही पलीकडे विचार करायचा आहे. आणि ज्यांच्याकडे काही नाही, जे गरीब आहेत, उपेक्षित आहेत, जे वंचित आहेत, त्यांच्यापर्यंत आपल्याला कसं पोहोचता येईल, त्यांच्यासाठी आपल्याला काय करता येईल आणि त्यासाठी जे सेवाभावी संस्था पुढे येत आहेत आणि करत आहेत त्यांना आपल्याला मदतीचा हात कसा देता येईल, हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे आणि हे देखील मध्यस्थीचंच एक कार्य आहे. सेंट ग्रेगरी द ग्रेट आपल्याला सांगतात की जर आपल्याला शहाणं व्हायचं असेल तर केवळ शब्दाने आणि विचाराने शहाणं होऊन चालणार नाही तर शहाणं होण्यासाठी कृतीची जोड महत्त्वाची आहे. आणि म्हणून केवळ आपली भक्ती शब्दाने आणि विचारांनी नसावी तर आपल्या भक्तीला देखील कृतीची जोड असावी, हे फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून निस्वार्थीपणे वाढण्यासाठी, अल्ट्रुइझम ॲटिट्यूड दृढ करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला आजच्या पवित्र मिसामध्ये आमंत्रित करीत आहे. याच परमार्थिक वृत्तीमध्ये आपण वाढावे आणि आपल्या सत्कृत्याद्वारे परमेश्वराचा गौरव करावा म्हणून आजच्या दिवशी विशेष प्रार्थना करूया. अर्पण गीत. तुझेच प्रभुजी जीवन माझे, तूच आसरा जीवनाचा. तुझेच प्रभुजी जीवन माझे, तूच आसरा जीवनाचा.
तुझेच प्रभुजी जीवन माझे तूच आसरा जीवनाचा। बंधु भगिनो तुमचो आणि माझे आपले बलिदान सर्वसमर्थ परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा। आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानांचा प्रभू स्वीकार करो व त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण होवो। हे प्रभू, या पवित्र समर्पणाद्वारे तुझा आशीर्वाद आम्हाला दे आणि आम्हामधील तुझे तारण कार्य पूर्ण कर। ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो। आमेन। प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा। तुमचे अंतकरण प्रभू कडे लाव, अभिते लाविले आहे। प्रभू आमचा परमेश्वर याच्या आभार मानूया, ते योग्य वरस्त आहे। हे पवित्र पित्या सर्व समर्थ सनातन परमेश्वरम, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे, ते योग्य व तारणदायक आहे। तुझ्या प्रिय पुत्राद्वारे तू मानवी परिवार निर्माण केलास, त्याच्याद्वारे तू आम्हाला तुझ्या प्रतिमेप्रमाणे बनवलीस, म्हणून सर्व सृष्टीमंडळाकडून तुझ्या आज्ञापालन व्हावी, ख्रिस्त सभेकडून तुझे स्तवन गायले जावे व स्वर्गातील संतांनी तुझे आभार मानावे, हा तुझा हक्क आहे। म्हणून सर्व दूतगणाबरोबर आम्ही सुद्धा तुझे निरंतर गुणगान गातो। प्रभू तू खरोखर पवित्र आहे, सर्व पावित्र्यांचा तू उगम आहे। ही दाणे पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा हिंशोर, ही दाणे आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनो। स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने आपल्या पवित्र आणि पूज्य हातात भाकर घेतली, तुझी स्तुती केली व तुझे आभार मानले आणि ती भाकर मोडून आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल। भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझी स्तुती केली व तुझे आभार मानले आणि तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या, हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे, हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल, हे माझ्या आठवणीसाठी करा। श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया। ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल।
त्याच्या मरणाच्या पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ पित्या आम्ही तुला ही जीवनदायी भाकर वा तरणदायी पहिला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास तुझी सेवा करण्यास मला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावे तसे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरु स्वामी फ्रान्सिस, महागुरु स्वामी फेलिक्स व इतर सर्व महागुरु धर्मगुरु यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्त ठाई विश्रांती पाळल्याच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी चालले इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्य कुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्या बरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व समर्थ पित्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. आमीन. प्रभू येशू ख्रिस्ताने शिकवलेली प्रार्थना आपण भक्तीपूर्वक सावकाश म्हणूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य जसे स्वर्गांत तसे पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला महात पडू नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडू. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या धारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुढे येण्याची व शाश्वत जीवनाच्या आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या साह्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे, कारण राज्याधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेक्षितास म्हणालास, मी तुम्हासाठी माझी शांती राखून ठेवतो, जगात न मिळणारी शांती मी तुम्हास देतो. म्हणून आमच्या चुकांकडे आणि पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या या लोकांच्या विश्वासाकडे पहा. आणि आम्हा तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्व राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. प्रेम भावनेने आपण एकमेका शांती वंदन करूया. आपला तारणारा देवपुत्र प्रभू येशू ख्रिस्त पहा. ह्याच्या भोजनास बोलवण्यात आलेले आपण सर्व धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करण्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईल. माझ्या प्रिय येशू, तू अल्तारावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिसा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझ्याबरोबर असतोस,
मी तुला मिठी मारतो, तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. ख्रिस्तचरित्र स्वीकार गीत, गीत क्रमांक 159. प्रकट रूप तुझे तरी दिसशी कसा तू ईश्वरा. ओसुनी जगी तुझी चालवी, ओसुनी जगी तुझी चालवी. सृष्टि प्रकट रूप तुझे तरी दिसशी कसा तू ईश्वरा. आपण प्रार्थना करूया. हे प्रभु, जीवनाच्या भाकरीने तू आम्हाला नवजीवन देतो. या भाकरीने आम्हावरील आमची भक्ती वाढव व जनसेवेद्वारे तुझी सेवा करण्यास आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. आमीन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्व शक्तिमान परमेश्वर, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. आमीन. जा सत्कृत्य करण्यासाठी तुम्हाला पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानूयात. पवित्र मरियेच्या जन्मदिन नोवेनाची प्रार्थना. हे परमेश्वरा, आमच्या स्वर्गातील बापा, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याला धन्य कुमारी मरियेने जेव्हा जन्म दिला, त्या दिवशी आमच्या तारणाची मंगल पहाट उगवली. त्याने आम्हाला पापापासून मुक्त केले आणि आम्ही धन्य झालो. पवित्र मरियेचा जन्मदिन उत्सव साजरा करीत असताना आम्हाला तिच्या अखंड मध्यस्थीचा लाभ घडावा, आजारांना आरोग्य लाभावे, दुःखितांचे सांत्वन व्हावे, पाप्यांना क्षमा मिळावी आणि आम्ही ज्या हेतूसाठी प्रार्थना करीत आहोत तो सफल व्हावा म्हणून आम्हाला सहाय्य कर. आम्हाकडे दयादृष्टीने पहा आणि आमची दयाळू माता पवित्र मरिया हिचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही इतरांसाठी तुझ्या कृपेचे साधन बनावेत म्हणून आम्हाला पवित्र आत्म्याची शक्ती दे. तू धन्य कुमारी मरियेसाठी अद्भुत कृत्य केलेली आहेत. शरीर व आत्म्यासह तिला स्वर्गीय वैभवात सहभागी केलेस. ख्रिस्ताच्या वैभवाच्या आशेने तुझ्या लेकरांची हृदय भरून काढ. आमेन. नमो मरिया कृपा पूर्ण तू अमला नारी प्रभुचे सुंदर नाम. पावन मरिये देव मातो अमास्तवी नव आता समयी. हे पवित्र देव माते आम्हासाठी विनंती कर. कोरोना व्हायरसमुळे बाधित लोकांसाठी प्रार्थना.
हे सर्वसमर्थ व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस। कोरोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या ह्या विश्वाच्या वेगवेगळ्या भागांतील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने ऐक। कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी ह्या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायी स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीने याचना करतो। ह्या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश लाभावे म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो। लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणाद्वारे ह्या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचललेली जात आहेत, त्यांच्या फलदृप्तीसाठी आम्ही प्रार्थना करतो। ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो, आमेन। काही सूचना। गेल्या रविवारी आपल्या संडे कॅटेगरिझमचा म्हणजे संडे स्कूलचा क्लास झालेला आहे, तो पालकांनी पाहिला नसेल तर आपल्या कुटुंबासमवेत पाहावा, आपल्या चॅनलवर आहे। येता शुक्रवार हा महिन्याचा पहिला शुक्रवार आहे। नेहमीप्रमाणे दुपारी 3 ते 5 ह्या वेळामध्ये आपल्याकडे दैवी दयेची प्रार्थना, स्तुती आराधना, त्यानंतर प्रबोधन, मध्यस्थीची प्रार्थना व साक्रामेंताचा आशीर्वाद आहे। आपण आपल्या कुटुंबासमवेत या फर्स्ट फ्रायडे डिवोशनमध्ये सहभागी व्हावे अशी आपणास विनंती करण्यात येत आहे। शनिवार दिनांक 5 सप्टेंबर मदर तेरेझा ह्यांचा स्मृतिदिन, तसेच शिक्षक दिन, आपल्या सर्व शिक्षकांसाठी प्रार्थना करा। तसेच वक्तृत्व स्पर्धा जी शिक्षकांसाठी आपण आयोजित केली होती त्यांचे निकाल येत्या शनिवारी जाहीर केले जातील। अंतिम गीत। तुझे गुणगान।